विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेना युतीकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उमेदवारी घोषित करण्यासाठी मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेस बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते युतीतर्फे या मतदारसंघासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी के वेळावेळी केली या निवडणुकीत म्हात्रे यांची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू झाली आहे असेही ते म्हणाले दरम्यान भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी यांनी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट